माजी केंद्रीय कृषी मंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी साजरा करण्यात येणार असल्याची माहिती शहराध्यक्ष भारत जाधव यांनी दिली. 12 डिसेंबर हा दिवस राष्ट्रवादीचे नेते माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांचा वाढदिवस असून या संदर्भात शहर राष्ट्रवादी पक्षाच्या प्रमुख नेत्यांची बैठक शासकीय विश्रामगृह इथं घेण्यात आली होती. यंदाच्या वर्षी आठवडाभर विविध सामाजिक उपक्रमाने वाढदिवस साजरा करण्यात येणार असल्याची माहिती शहर अध्यक्ष भारत जाधव यांनी दिली. संपूर्ण महाराष्ट्रात जिथे जिथे राष्ट्रवादी काँग्रेस आहे भारतामध्ये त्या ठिकाणी 78 वाढदिवस सामाजिक कार्याच्या दृष्टिकोनातून साजरा करण्याचा आमच्या पक्षाच्या नेत्यांनी ठरवले. त्या पद्धतीनं आमच्या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील साहेब यांचं पत्र देखील आलेलं आहे की दुष्काळाचा भाग दुष्काळ पडलेला आहे त्या संदर्भात गरीब शेतकऱ्यांना मदत देण्याच्या स्वरूपात असू द्या किंवा शेतकऱ्यांच्या मुलांना जे विद्यार्थी असतील पण त्यांना मदत करण्याच्या रूपातून असू द्या, रक्तदान शिबिराच्या रूपातून असू द्या, चित्रकला स्पर्धा घेण्याच्या रूपातून असू द्या, अशा पद्धतीचं कार्यक्रम आम्ही 12 तारखेपासून ते 18 तारखेपर्यंत राबवणार आहोत. यावेळी कार्याध्यक्ष संतोष पवार, माजी महापौर मनोहर सपाटे, जनार्दन कारंपुरी, दिलीप कोल्हे, महेश गादेकर आदींसह राष्ट्रवादीचे पदाधिकारी, ब्लॉक अध्यक्ष, कार्यकर्ते यांची उपस्थिती होती.